तुला सांगते मुलाकडचे नक्की पसंत करतील अंतराला. माझ्या घरी मीच करायचे. माझ्या घरी म्हणजे माझ्या नवऱ्याच्या घरी. आपल्या घराण्याची मर्यादा सांभाळ तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. लग्न आपण परवा म्हणजे परवाच उरकून टाकूया. तुमच्या मुलीचं लग्न झालंय एवढंच काय ती गरोदर होती हे सुद्धा सांगितलं नाही तुम्ही आम्हाला. जे नातं विश्वासघाताने जोडलं जातं ना ते फार काळ टिकत नसतं उमा. प्रेमाने समजुतीने गोष्टी सोडवायला शिका. भांडणं करून काही मिळत नाही त्यामुळे फक्त संसार तुटू शकतो. कळलं? हर्ष, प्रियंका बोलते. बोल. परवा माझं लग्न आहे शार्दूल बरोबर. काय? हो, तू लग्नाला यायचंयस बरं का? नाही, मला यायला जमेल का नाही नक्की मला माहित नाही, पण माझ्याकडनं तुला खूप खूप शुभेच्छा. असं कसं चालेल हर्ष, तुला यावंच लागेल. प्रियंका जमलं तर नक्की येईन, पण जरी मी नाही आलो तरी आपला प्लॅन लक्षात आहे ना तुझ्या? लग्नाच्या नादात विसरू नको सगळं. शक्यच नाही, असं कसं विसरेन मी. चल, प्लॅन प्रमाणे सगळं नीट झालं तर डायरेक्ट कोर्टात बॉम्ब टाकूया. ओके, चल बाय. हे काय? नेहा, या पेपर्स वरती सह्या करा, आपल्याला सुप्रीम कोर्टात केस फाईल करायची. काका प्लीज नको आता पुन्हा हे सगळं. मला नाही कुठे अपील करायचं आता. हे बघ नेहा, इतक्यात हार मानू नकोस. काका, मी तुम्हाला याआधी सांगितलंय मला कुणाशी स्पर्धा करायची नाहीये. ना मला जिंकायचंय ना कुणाला हरवायचं. नेहा, तुझ्या लक्षात येत नाहीये की शार्दूलला त्या प्रियांकाच्या कचाट्यातनं सोडवणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि तुला काय वाटलं, तू गप्प बसलीस तर सगळं ठीक होईल? नाही ग, सगळं आणखीनच बिघडत जाईल. खर तर सगळं ऑलरेडी बिघडलेलं आहे. तो शार्दूल त्या प्रियांकाशी लग्न करायला निघालाय. आणि हे लग्न जर का झालं ना तर सगळा अनर्थ होईल. ती प्रियांका दादांची सगळी इस्टेट एखाद्या अजगराप्रमाणे गिळंकृत करेल. त्या शार्दूलला आपल्या हातातलं खेळणं बनवेल. हे बघ, दादांनी त्यांच्या इस्टेटीची आणि शार्दूलची जबाबदारी आपल्यावरती दिली होती ना, मग आपल्याला हे सगळं वाचवायला हवं. आणि त्यासाठी हे लग्न व्हायला नको. मी स्वतः जाऊन ते लग्न थांबवणार आहे. नाही काका प्लीज, तुम्हाला शपथ आहे माझी, प्लीज तुम्ही असं काहीही करू नका, त्याने प्रकरण आणखी चिघळेल. अगं पण नेहा. काका, शार्दूल सध्या कुणाचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. आणि आत्ता जर आपण त्याच्यावर काही जबरदस्ती केली तर शार्दूल कायमच आपल्यापासून दूर जाईल. ठीक आहे, मी नाही जाणार ते लग्न थांबवायला, पण एका अटीवरती. तू या पेपर्स वरती सह्या कर. काका, हे बघ नेहा, मी तुझं ऐकलंय ना, आता प्लीज तुला माझं ऐकावं लागेल. कशाला फोन केलास? लग्नाचं आमंत्रण द्यायला. लग्न?
कोणाचं लग्न? ताईचं, शार्दूलची. ते दोघं लग्न करतात? हो, परवा. फार काही थाटामाटात नाही करत, एका मंदिरातच करतात. अरे पण शार्दूलचं लग्न तर? ते लग्न कधीच मोडलंय, आता तो माझ्या बहिणीशी लग्न करतो. मानसी, त्यांनी जसं त्या नेहाला सोडलं आणि माझ्या बहिणीशी लग्न करतोय, तसं तुही तुझ्या बावळट नवऱ्याला सोडून माझ्याशी लग्न कर. एक काम करूया ना आपण, उद्या मंदिरातच त्यांच्याबरोबर उरकून टाकू. काय? शट अप निरंजन, वाटेल ते बडबडू नकोस, ते शक्य नाही. ओके ओके, पण माझ्या ताईच्या लग्नाला तरी येशील ना? नाही, कठीण. का? काय प्रॉब्लेम आहे? अरे असं काय करतोयस, कळत नाही का तुला? ते मला काय माहित नाही, तू यायला जावंस. हे बघ निरंजन, प्लीज हट्ट करू नकोस, मी नाही येऊ शकणार. तरीही मी वाट बघीन तुझी. ओके, बाय बाय. निरंजन, हॅलो हॅलो निरंजन. हे बघ अंतरा, तू तू काळजी करू नकोस, एक ना एक दिवस तुझ्या मनासारखा जोडीदार तुला नक्की मिळेल. नाही सर, आता कसलीच आशा मनात नाही आहे. माझ्या आयुष्यात ना माझी कुठलीच इच्छा अपेक्षा कधीच पूर्ण झाली नाही, आणि मला नाही वाटत पुढेही तसं काही होईल. आयुष्य एकटीनेच काढायचं असंच लिहिलंय, आणि आणि आता तसंच होईल. जी काही परवड झाली आहे ती खूप आहे, आता पुन्हा तसं नको. हे बघ अंतरा, तू अशी खचून जाऊ नकोस, अगं एकटीने आयुष्य काढणं सोपं नसतं. पण माझ्या नशिबातच ते लिहिलं असेल तर मी तरी काय करू? नाही करायचं आहे मला लग्न, नाही करायचा संसार. मग काय करणार? काय आहेस तू? शिकणार, आय एस होणार, समाज कार्यात स्वतःला झोकून देणार. माझ्यासारख्या कमनशिबी मुली असतीलच ना, त्यांना मदत करणार, आधार देणार. नाही करायचं मला बाकी काही, काहीच नाही. तुम्ही पुन्हा का आला तिथे? मला पैसे हवेत म्हणून. मी तुम्हाला आधीही सांगितलंय की मी तुम्हाला पैसे देणार नाही. शारदा, मी पैसे दिले नाहीत तर ते गुंड जीव घेतील माझा, चालेल तुला? हो. काय हे बघा, आता मला तुमच्याशी काही देणं घेणं नाही, त्यामुळे मला काहीच फरक पडणार नाही. म्हणजे मी मिलो तर चालणार आहे तुला? तुम्ही मला विचारून त्या गुंड्यांकडून पैसे घेतले नव्हते, ही रिस्क तुम्ही घेतली, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या परिणामाला तुम्हालाच सामोरं जावं लागेल. शारदा, इतक्या खालच्या थराला जाशील असं कधीच वाटलं नव्हतं मला, कधीच नव्हतं वाटलं. एक वेळ अशी होती की तू माझ्याकरता काहीही करायला तयार होतीस, आणि आज माझ्यापेक्षा पैसा जास्त महत्वाचा वाटतोय तुला. मग माझा माझा जीव गेला तरी चालणार आहे तुला, माझ्या जीवाची पर्वा नाही तुला. माझा विचार कधी केला तुम्ही? माझ्या मनाचा कधी विचार केला? मग मी का तुमचा विचार करू? तसंही आपला आता काहीही संबंध नाही. संबंध नाही कसा? तू प्रेम केलेस माझ्यावर, इतक्या सहजासहजी संबंध तोडून देणार नाही मी तुला. काहीही झालं तरी इथून पैसे घेऊनच जाणार, आणि जर तू पैसे दिले नाहीस तर मी तुझं आयुष्य बर्बाद करून टाकीन शारदा. तुम्ही आधीच माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, आता आणखी काय करणार आहात? तसंही तुमच्याकडून दुसरी कुठलीच अपेक्षा नाही. धमकी देताय ना तुम्ही मला? जा, काय हवं ते करा, पण मी तुम्हाला पैसे देणार नाही. शारदा, असं करू नकोस प्लीज. हे बघ, ते लोक खरंच जीव घेतील माझा. हवं तर मला लोन म्हणून पैसे दे, पण पैसे दे, मला खूप गरज आहे पैशांची. पैशाची गरज आहे मला? जेव्हा तुमच्या आधाराची गरज होती, प्रेमाची गरज होती, तेव्हा तुम्ही मला काहीच नाही दिलं. मग मी का तुमची गरज भागू? मला काही दुसरे कामधंदे नाहीत. शारदा, ओरडा ओरडा ना, आणखी ओरडा, भांडा, हवं तर माझा जीव घ्या. पण या वेळेला मी तुमच्या बोलण्यात येणार नाही, एक छदामही देणार नाही मी तुम्हाला. काय हवं ते करा.
हे बघ शारदा, मला पैसे दे प्लीज, मला खूप गरज आहे, माझा बिझनेस मिळेल. मी मला तुमचं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये, प्लीज जा इथून. जा. ताईसाहेब. काय? थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. बोला ना. तुम्ही रागावणार नाही ना? म्हणजे आधी सांगा तर पैसे वगैरे हवेत का? नाही, पैसे नको आहेत. त्या मानसी ताई आहेत ना, तिचं का? तिला दोनदा एका मुलाबरोबर बघितलं. काय? हो, त्याच्या बाईकवर कुठेतरी चालले होते दोघे, आणि मी जे बघितलं ते फार बरं नव्हतं. तुम्ही चार समजुतीच्या गोष्टी सांगा ना त्यांना. अहो, एका लग्न झालेल्या बाईने असं दुसऱ्या पुरुषाबरोबर फिरणं बरं नाही ना. वाटेल ते बोलू नका सुगंधाताई. अहो, माझी काय चूक? मी जे बघितलं ते तुम्हाला सांगितलं. बरं बरं, ठीक आहे. तुम्ही बाकी कुणाला सांगू नका. जा आणि आता तुम्ही तुमचं काम करा. बर. याचा अर्थ माझा संशय खरा आहे तर, मानसी आणि तो निरंजन. नाही नाही, हे सगळं लवकरात लवकर थांबवायला हवं. जरी चुकून जरी यांना कळलं तर अनर्थ होईल. हर्षवर्धनला वरुणविषयी सगळं सांगावं का? पण जर सांगितलं आणि त्यांनी रागाच्या भरात काही केलं तर? नाही नाही, आत्ताच त्यांना सगळं सांगण्यात काहीच अर्थ नाही. नाहीतर उगाच काहीतरी विपरीत होऊन बसायचं. पण निदान वरुणला तरी हे सांगायला हवं की हर्षवर्धन अजूनही इथे येऊन मला त्रास देतो. पण असं सांगितलं तर वरुणला काय वाटेल? पण नाही, तरी त्यांच्या कानावर हे सगळं घालायलाच हवं. शार्दूल, शार्दूल, साडी कशी आहे? बरी आहे. हे काय रे शार्दूल, फक्त बरी आहे? लग्नात मी हीच साडी नेसणार आहे आणि तू फक्त बरी आहे म्हणतोयस? मस्त आहे, छान आहे. आणि तुझा ड्रेस सुद्धा मी सिलेक्ट केलाय. आपलं लग्न अगदी सॉलिड व्हायला हवं, धूमधडाक्यात. प्रियंका, नेहाने अजून मला डिवोर्स दिलेलं नाही आहे, त्याचं काय करायचं? अरे हो, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. शार्दूल आणि तिने आपल्या लग्नात येऊन तमाशा केला तर? मलाही त्याच गोष्टीची भीती वाटते प्रियंका. मी काय म्हणतो, लग्नाची इतकी घाई करायची काय गरज आहे? नाही नाही, आता जे ठरवलंय तसंच करायचं. आणि नेहाचं काय करायचं? आपण तिला कळूनच द्यायचं नाही. आपण लग्न अगदी साध्या पद्धतीने करूया. अगं, पण ते कसं शक्य आहे प्रियंका? आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर लग्न करणार आहोत, तिला कळणारच ना. मी सांगितलं ना, आपण लग्न अगदी साध्या पद्धतीने करूया. माझ्या दोन चार मैत्रिणी आणि निरंजन, बाकी कुणाला बोलवायचंच नाही आपण. आणि एकदा का आपलं लग्न झालं ना की मग तू डिवोर्ससाठी ऍप्लिकेशन करू शकतोस. प्रियंका, पण आता पण बीण काही नाही. आता लग्न पुढे ढकलण्यात काहीच पॉइंट नाही आहे. शार्दूल, शार्दूल, आता मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत आहे. प्लीज प्रियंका. ओके, तू म्हणशील तसंच करूया बस. मानसी,
कुठे गेली होतीस? मैत्रिणीकडे का? मला खरं उत्तर हवंय. अच्छा, म्हणजे मी खोटं बोलतीय. मानसी, खरं तर हे सगळं करणं मला आवडत नाहीये, पण माझ्यासमोर दुसरा पर्याय नाहीये. कसं असतं ना, लग्नाआधी आपलं आयुष्य वेगळं असतं, आपण अल्लड असतो, बिंदास्त असतो, कुणाची बांधिलकी नसते. पण लग्नानंतर स्त्रीवर तिच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असते. किंबहुना तिच्या कुटुंबाचा मान सन्मान मर्यादा प्रतिष्ठा हे ती कसं वागते ह्याच्यावर अवलंबून असतं. हे सगळं सांभाळणं ही तिची जबाबदारी असते. पण तुम्ही हे सगळं मला का सांगताय? कारण तुझं वागणं मर्यादा सोडतंय. म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? मला मर्यादा माहीत नाहीत, मी वाटेल तसं वागते. हे बघा वहिनी, मला तुमच्यासारखं घरात बसून राहता येणार नाही हे मी तुम्हाला खूप आधीच सांगितलं होतं. आणि असं काय पाप केलंय मी? मैत्रिणीलाच भेटायला गेले होते ना, अजून तर काही नाही केलं ना. मानसी, तू कुठे जातेस, काय करतेस हे सगळं मला तुला अजिबात विचारायचं नाहीये. मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की तुझं हे जे सगळं चाललंय ना ते ताबडतोब थांब, नाही तर तुझ्या आणि आधीच्या संसाराची माती व्हायला वेळ लागणार नाही. शिवाय आपल्या घराण्याची इब्रत जाईल ती वेगळीच. बहिणी, मला नाही वाटत मी असं काही केलंय ज्यांनी आपल्या घराण्याच्या इब्रतीला धक्का पोचेल. मी माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले होते आणि ह्यानंतरही जाणार. मानसी, तू जाणार नाहीस. का? कारण तू कुणाला भेटायला जातेस हे माहितीये मला. काय काय माहितीये तुम्हाला? निरंजन विषय. मानसी, हे सगळं लवकरात लवकर थांबायला हवं. वहिनी, मी मी वहिनी, मानसी काय झालं? काय झालं मानसी? काय झालं? कुठे काय? बाहेर आता तू आणि वहिनी काय बोलत होतात? काही नाही. मानसी, उगाच खोटं बोलू नकोस. मला माहितीये तुमच्या दोघींमध्ये काहीतरी वाद चालू होता. मी आलो आणि तुम्ही दोघीही गप्पा बसल्या. काय झालं होतं? नेहमीच सारखी कटकट करत असतात त्या. कसली कटकट? मी मैत्रिणीकडे जाते हे आवडत नाही ना त्यांना. मग बरोबर आहे तिचं.
एक दोन दिवस मैत्रिणीकडे जाणं ठीक आहे. रोज उठून तू जर मैत्रिणीकडे जाणार असेल तर ते कोणाला पटेल? अच्छा, म्हणजे तुम्हालाही पटत नाही? हो, मलाही नाही पटत. हे बघ, याविषयी आपलं बोलणं झालेलं आहे. एका स्त्रीच्या तिच्या कुटुंबाविषयी, संसाराविषयी काही जबाबदारी असतात आणि म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? मला माझ्या जबाबदाऱ्या माहीत नाहीत. मी काहीच करत नाही या घरासाठी. नुसती खाते आणि हिंडते, हो ना? मी असं म्हटलंय का? नाही, पण तुमच्या बोलण्याचा अर्थ तोच होता ना. त्याही असंच काहीतरी म्हणत होत्या. हे बघा, मला माझ्या जबाबदाऱ्या कळतात. मी घरातली कामं संपूनच मैत्रिणीकडे जाते, कारण मला बिनकामाचं घरात बसून राहणं आवडत नाही. आणि मला नाही वाटत ह्यात माझं काही चुकतंय म्हणून. मी घर कामांना कंटाळून बाहेर जात असते तर तुम्ही मला नक्की बोला, पण उगाचच बोलायचं म्हणून बोलू नका. आणि तुम्हाला जर माझा इथे राहण्याचाच कंटाळा आला असेल तर सरळ घराबाहेर काढा ना मला. म्हणजे तुमचीही काळजी मिटेल.